कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरनं आणखी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. दाऊदचा एकुलता एक मुलगा मोईन मौलाना बनलाय असं सांगून इक्बालनं आधीच खळबळ उडवून दिली आहे. आता भारतीय सुरक्षा यंत्रणांना चकमा देण्यासाठी दाऊदनं बिटकॉईन या डिजिटल चलनाचा वापर सुरू केलाय असा दावा त्यानं केलाय. डी कंपनीजवळ सर्वात महाग चलन, दाऊदच्या खिशात व्हर्च्युअल चलन. डॉलर आणि पाऊंडांचा जमाना गेला, अंडरवर्ल्ड मध्ये बिटकॉइनची एंट्री. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरने हा धक्कादायक गौप्यस्फोट केलाय. दाऊदची डी कंपनी आता रुपये, डॉलर किंवा पाऊंडांमध्ये नाही तर बिटकॉइनमध्ये डील करते अशी खळबळजनक माहिती इक्बालनं पोलिसांना दिली. होय, हे तेच बिटकॉइन आहे जे आजवरचं सर्वात महागडं व्हर्च्युअल चलन म्हणून ओळखलं जातं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डी कंपनीनं गेल्या काही वर्षात 15,000 अधिक बिटकॉइन्स खरेदी केली. सध्याच्या बाजारात त्यांची किंमत सुमारे 950 कोटी रुपये इतकी आहे. डार्क वेब आणि डार्क नेटवर आपली ओळख गुप्त ठेवत डी कंपनीनं बेकायदा सौद्यांमध्ये ह्याच व्हर्च्युअल चलनाचा वापर केलाय. खंडणी वसुली, अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी तसंच रिअल इस्टेट धंद्यात हे चलन वापरलं जात आहे. मात्र हे व्हर्च्युअल व्यवहार असल्यानं त्यांचा शोध लावणं मोठं आव्हान असणार आहे. अवैध धंद्यांबरोबरच आपल्या गुंडांना पैसे देण्यासाठी, त्यांची तिकीटं आणि इतर बाबींवरचा खर्च करण्यासाठी डी कंपनी बिटकॉइन्सचा वापर करते. विशेष म्हणजे इंटरनेटच्या महाजालात अशा हजारो वेबसाईट आहेत ज्या बिटकॉइन्सचा स्वीकार करतात. या बिटकॉइन्सना अंडरवर्ल्डची एवढी पसंती का ते पाहूया. बिटकॉइन हे एक आभासी चलन आहे. आभासी म्हणजे इतर चलनांप्रमाणे ते भौतिक स्वरूपात नसतं तर ते डिजिटल चलन आहे. हे असं चलन आहे जे तुम्ही पाहू शकत नाही की स्पर्शही करू शकत नाही. ते केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवता येतं. एक बिटकॉइन म्हणजे तब्बल 9,739 डॉलर्स, म्हणजेच सुमारे 6,25,00,000 रुपये. बिटकॉइन असतील तर तुम्ही इंटरनेटवर काहीही सामान खरेदी करू शकता. बिटकॉइनवर कुणीही व्यक्ती किंवा सरकारचं स्वामित्व नसतं. भारतासारख्या अनेक देशात बिटकॉइन बाबत स्पष्ट धोरणच नाही आहे. एक साल पहले आप चेक कर सकते हो, बिटकॉइन का प्राइस एक बिटकॉइन 500-600 डॉलर था. मतलब आप 600 डॉलर खर्चा करो तो आपको एक बिटकॉइन मिलेगा. आज 9,000 डॉलर में आपको एक बिटकॉइन मिलेगा. इसका ये मतलब है कि एक साल में 15 गुना आपका इन्वेस्टमेंट इंक्रीज हुआ है. जो लोग शेयर बाजार में इन्वेस्ट करते हैं वो कहते हैं 15% इंक्रीज मिलेगा तो बहुत अच्छा है. ये 15 गुना मतलब ये कि आपने 1 करोड़ का बिटकॉइन एक साल पहले लिया तो आज आपको 15 करोड़ रुपया मिलेगा. सातोशी नकामोतो नावाच्या एका इंजिनियरनं 2008 बिटकॉइन चलन तयार केलं आणि 2009 ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते बाजारात आणलं. आज मी तिला इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये ते चलन फारच लोकप्रिय ठरलंय. अलीकडच्या काळात तर शेअर बाजाराप्रमाणे कमी दरात बिटकॉइन खरेदी करून ते जास्त किमतीला विकण्याचा धंदाही केला जातोय. इससे पहले अंडरवर्ल्ड रियल एस्टेट, शेयर मार्केट और गोल्ड में ट्रेडिंग करता आया है, लेकिन वर्चुअल करेंसी में ट्रेडिंग की जानकारी सुरक्षा एजेंसियों के लिए भी बिल्कुल नई है. बदलते वक्त के साथ दाऊद ने अपने इन्वेस्टमेंट और डील करने का तरीका भी बदला है ताकि वो खुद को सुरक्षा एजेंसियों की पकड़ से महफूज रख सके. लेकिन इस नई जानकारी के बाद सुरक्षा एजेंसियों के कान भी खड़े हो गए हैं. राकेश त्रिवेदी के साथ अंकुर त्यागी, जी मीडिया, मुंबई.